एसपी सरांनी मला भेटायला बोलवलं होतं. त्यांनी मला आधीच पद पुन्हा परत दिलं, म्हणजे पुन्हा एकदा शिर्डीची एएसपी कीर्ती शुभम जामखेडकर. काय सांगताय काय जावे, म्हणजे तुम्हाला तुमचा मान आणि आधीच्या सगळ्या सुखसोयी सगळं परत मिळणार? तुम्ही त्या विनीतने त्याच्या टोळीला पकडून दिलं त्याच बक्षीस ना, अभिनंदन तुमचं. थँक्यू. आज तर घराला दिवाळी असल्यासारखी लाइटिंग केली पाहिजे. खरंच. अरे हा, नुसत्या खिरीनं काम नाही भागणार, गले शिरा पण व्हायला पाहिजे, तो पण तुझ्या हातचा होऊन जाऊ दे. साईनाथांची कृपा झाली आपल्या समत्यांवर. साईनाथांनी मला पण अक्कल दिली. सगळ्यांनी मला माफ करा, मी नात्यांची किंमतच विसरून गेलो होतो. मला दोन सोन्यासारखे भाऊ आहेत हे पण विसरून गेलो होतो. विक्रम दादा, शुभम दादा, मी परत अशी चूक नाही करणार. अरे तुझी जागा माझ्या पायाशी नाही. भावंडांची दृष्ट काढा, म्हणजे कस येणाऱ्या जाणाऱ्याची शेजाऱ्या बाजाराची कोणाची पण दृष्ट नाही लागणार. मला माफ कर जीजक. हे बघ बाळा, हात जोडायची काही गरज नाहीये. तू इमलीचा प्रेमळ नवरा आणि परीचा जिम्मेदार बाप होऊन दाखव. मला अजून काही पण नकोय. जीजे अक्का, मला प्लीज माफ करा. मी तुम्हाला रागवून काय काय बोलले काय माहित. तो राग नव्हता बाळा, तुझ्या नवऱ्यावरचं प्रेम होत. आणि तू जे काही बोललीस ना ते मी कधीच विसरून गेले. ए ए इमले, आता काय माफी मागत तिथंच उभी राहणार आहेस वय? जा बर, आधी खिरीच बघ जा. इमलीनं खीर केव्हाच करून ठेवली आहे. आता चला, तुषारला थोडासा आराम करू द्या, मी नंतर पानं घेते. मग आराम बिराम काय नाही जीजी अक्का, मला जोवर नोकरी मिळत नाही ना तोवर मी शुभमदायाच्या दुकानात जाऊन त्याला मदत करेन. दादा, मी कामगार म्हणून आलेलं चालेल ना तुला? कामगार? अरे कामगार नाही, तू मालक आहेस दुकानाचा कधीपणी. अरे वा 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 वा, म्हणजे ही झाली आनंदाची तिसरी बातमी. आता फक्त दोन मिठायांनी नाही भागणार, तीन तीन मिठाया पाहिजेत, म्हणजे शिरा, खीर आणि मोदक. हा शुभम, होऊन जाऊ दे शुभम मोदक. तुम्हाला आवडतो तसा चहा केलाय, घ्या. का घ्या ना?
विक्रम भाऊजी चहा घ्या, मी घेतो. एमिली चहा घ्या, मी केलं. सोनाली घे. तुम्ही केलाय चहा? हो घे ना. कसा झालाय चहा? एकदम भारी झालाय चहा. नकोय मला चहा. का? अहो तुमची चहाची वेळ झाली आहे. तू मागच्या वेळेला चहा केला होता, आज त्याची चव अजून माझ्या जिभेवर आहे. कधी कधी तर तो चहा चक्क माझ्या स्वप्नात येतो आणि मी दचकून जागी होते. नाही नाही, हा चहा नको मला. मी माझा नंतर करून पिन. भाऊ घ्या ना. येतोय. बाई फार्मा झालाय आजच्या बर का? तुझ्या सासूर शिकवलाय अगदी तसा झालाय. भारी झालाय म्हणजे भारी झालाय. गेल्या वेळी मी खरंच वाईट केला होता चहा, पण आता जमलाय ना. आऊ जमलाय काय? शिर्डीतला एकदम भारी चहा झालाय आज. हा खरंच छान आहे. मी निघतो, आज दुकानात खूप ऑर्डर येत. एदा तर थांब, मी पण येतो तुझ्या बरोबर. तुला जी काय मदत लागेल ना मला सांग, मी करेन. तुषार अरे, तू दुकानात येऊन कशाला वेळ वाया घालवतोस? त्यापेक्षा नोकरीसाठी धडपड कर. ते तो करतोच आहे. ऍक्च्युली त्याने भरपूर ऑफिसेस मध्ये अप्लाय पण केला आहे. हो आणि तुला मदत करणं म्हणजे वेळ वाया घालवणं थोडीच आहे. मला कामात काय अडचण आली तर तू शिकवशीलच की. सगळ्या अडचणींवर हा उपाय आहे ना, उपाय. उमेश तू? अहो मॅडम, माझी ड्युटी परत तुमच्याकडेच लागली. मी तर आता इथेच राहणार. मी जाम खुश आहे. मी पण. नाही म्हणजे घराला सवय झाली होती ना याची. आपल्या घराला की तुम्हाला? नाही म्हणजे डोंट वरी, तुम्हाला आता पण आराम भेटणारच आहे. हा
दादा हे काय? तो नारळ मंदिरात ना आलाय खास आपल्या दुकानासाठी. आपल्या दुकानाला कोणाची नजर लागायला नको, आपली भरभर अटवायला पाहिजे म्हणून. अरे वा, मग देवासमोर ठेवायचं का? नाही अरे, पुजारी बुवा बोलले की हा नारळ लाल कपड्यात ठेवायचा आणि काळ्या दोऱ्यानं दुकानाच्या छताला बांधायचा. पण लाल कपडाच नाहीये दुकानात. मी जाऊन विकत घेऊन येऊ का? नाही अरे, घरात असेल. अरे हा, तुझ्या वहिनींकडे लाल कपडा आहे. तू एक काम कर, त्यांना निरोप दे की मी लाल कपडा घेऊन दुकानात बोलवलं. हा चालेल, हे घे. मी जातो आणि वहिनीला निरोप देतो की लाल कपडा घेऊन दुकानात ये म्हणून. आणि तिथूनच मी त्या ऑर्डरचं काम करायला जातो. हा कीर्ती, शुभम जामखेडकर, IPS. क्या बात है, आमच्या मॅडमचं नाव तर एकदम चकाचक दिसतंय बाबा. वा ओ तुषार भाऊ, थोडं दामाने घ्या ना, तुमचं कुठं विमान सुटायला लागलंय राव. मध्ये मध्ये काय करतोय? हा बरं झालं, एक काम करशील का? कीर्ती विनीला एक निरोप देशील? एक काय, 1000 देतो बोला ना तुम्ही. सध्या एकच दे. बर, तिला सांग शुभम दादांनी लाल कपडा घेऊन दुकानात बोलवलं. अच्छा, सांगून टाकतो की तुम्ही त्यांना सांगितलंय की लाल कपडा घेऊन दुकानात या. मी नाही रे, शुभम दादांनी. नीट सांगशील ना रे बाबा? हा ठीक आहे ठीक आहे, सांगतो जा तुम्ही. बिनगोर कामाला तुमच्या. म्हणजे कीर्ती मॅडमला सांगायचंय की शुभम दादांनी सांगितलंय की तुषार दादांना लाल कपडा घेऊन दुकानामध्ये यायचंय का? तुषार दादांनी सांगितलंय की उमेश दादांनी सांगितलंय? उमेश जर था, काय बडबडतोयस रे? ते सगळं जाऊ दे. मी काय म्हणते, वर साठवणीच्या खोलीत जा आणि तिकडनं तूप घेऊन जा. नको ना वहिनी, मला आता टाइम नाही बरं. मला अर्जंट मध्ये महत्वाचा निरोप द्यायचा आहे. कोणाला? शुभम दादांना. अरे मी ते घरात कुठे चाललायस, इकडे दुकानात जा ना. नाही नाही, म्हणजे तुषार दादांनी सांगितलंय की शुभम दादांनी सांगितलंय की कीर्ती मॅडमनी लाल कपडा सकट दुकानात यायचं. हा बरं, ठीक आहे ठीक आहे. तू एक काम कर, तू वर जा आणि तुपाचा डब्बा काढून आण, मी जाऊ बहिणींना निरोप देते. नाही ना, पण ते जा बोलले ना, तू जा, मी देते निरोप. द्या बर का उगम, जा बोलले बस. जाऊ बहिणीचं नशीब एकदम भारी आहे, नवऱ्याने लाल कपडे घालून बोलवले. शुभम भाऊजी आता जाऊ बहिणीना म्हणणार, कीर्ती लाल साडीत तू एकदम सुंदर दिसतेस. का ग अशी का उभी आहेस? ते गुलाबाचं फुल घेऊन? अहो हे गुलाबाचं फुल नाहीये, तर प्रेमाचा संदेश आहे. म्हणजे विक्रम भाऊजींनी गुलाबाचं फुल दिलंय तर? अहो हे फुल मला कोणी दिलंच नाहीये, हे फुल तर मी तुमच्यासाठी आणलंय. तुमच्या गुलाबी दिवसात अजून थोडे रंग भरण्यासाठी. आणि हे काय, तुम्ही अजून तयार नाही झाला? लाल साडी नाही नेसली तुम्ही? लाल साडी? अरे हा, मी तुम्हाला अजून निरोपच कुठे दिलाय ना, मी तुम्हाला निरोप द्यायचा विसरले. काय झालंय, म्हणजे तू काय बोलतेस मला कळत नाही. तुमच्या यांनी, म्हणजे आमच्या शुभम भाऊजींनी तुमच्यासाठी निरोप पाठवलाय. आऊ जाऊ बाई, आज तुमची सुट्टी आहे ना, म्हणून शुभम भाऊजींनी तुम्हाला भारी पैकी साडी नेसून दुकानात बोलवले. हा निरोप त्यांनी तुझ्याकडे दिला का? नाही, माझ्याकडे नाही दिला. त्यांनी हा निरोप त्या तुमच्या सरकारी नोकराकडे पाठवला, उमेश कडे. पण त्याला या लाल साडीची गंमत कशी काय करणार, नाही का? म्हणून मी स्वतः निरोप घेऊन आले तुमच्यासाठी. पण मला त्यांनी लाल साडी नेसून दुकानात का बोलवलं असेल? घ्या, काय जाऊ बाई तुम्ही पण. इथे आमचे नवरे असं काहीतरी करावं म्हणून आम्ही तरसतोय, आणि ते शुभम भाऊजी तुम्हाला स्वतः बोलवतात, त्यात पण शंका काढताय. ते सगळं जाऊ दे, तुम्ही पटकन तयार व्हा, जा जा जा. आणि हो एक मिनिट, हे फुल घ्या आणि शुभम भाऊजींना जाऊन द्या, एवढीच थोडी गंमत हो. घ्या. थँक्यू, मी जाऊन बघते. येते हो मी. We'll be right back.
करणारा जो कोणी आहे त्याला मला पैसे द्यावेच लागतील. सर का मी त्याला पैसे नाही दिले तर मग तर तो कानाबद्दल सगळ्यांना सगळं काही सांगून टाकेल. असं नाही चालणार. काय करू मी आता? मी तर काही पैसे जपून ठेवले होते. ते समा करते. पैसे तर पुरेसे नाही आहेत. धमकी पाठवणाऱ्या मिला माणसाची भूक तर खरंच खूप मोठी आहे. एवढ्याने नाही भागायची. आता मी काय करू? काय करू? पैसे नाही देता आले म्हणून काय झालं? ही अंगठी तर देता येईल. या अंगठीने त्याची भूक नक्कीच भागेल. ही अंगठी देते. त्या मेल्यानं सांगितलेल्या जागेवर अंगठी तर ठेवली आहे. आता तरी भूक भरेल ना त्याची? नाहीच भरली तर त्यांनी आणखी काही मागितलं तर? कोण आहे कोणा माणूस? काय पाहिजे त्याला? त्याला कानाच्या रस्त्याबद्दल कळलं तरी कस? त्याला शोधून काढायला पाहिजे. हे प्रकरण माझ्या गळ्याशी यायच्या मला काहीतरी केलं पाहिजे. साईनाथा पाठीशी राहा बाबा. अहो हे तुमच्यासाठी. कशी दिसते मी? कुठं बाहेर निघालात का? आहो गम्मत नका ना करू. सांगा ना कशी दिसते? भारी दिसत आहे. पण कुठल्या समारंभाला चालला ते तर सांगा. आणि मी यायचंय का? नाही म्हणजे तसं मला कपडे बदलायला. मस्करी पुरे हा हल्ली तुमच्या डोक्यात असं नवीन काय काय यायला लागलं. तुमचं दुकानावर लक्ष कमी माझ्यावर जास्त असत. माझं तुमच्यावर जास्त लक्ष असत हा गुन्हा मला कबूल आहे. आणि त्यासाठी तुम्ही मला बेड्या ठोकल्यात ना तरी चालेल. पण आता मी काय केलंय हे खरंच माझ्या लक्षात येत नाही. असं काय करताय? तुम्ही निरोप पाठवलात ना, मग तो निरोप मिळाल्या बरोबरच तुम्हाला हवं तसं तयार होईल. आता तुम्हाला हवी होती म्हणून तुमच्या आवडीची लाल साडी नेसून आली तरी छान दिसतेस असं म्हणायला काही तुम्ही तयार नाही. निरोप? हो मला खूप छान वाटलं. म्हणजे तुम्ही मला धाडसी म्हणता पण माझ्यापेक्षा धाडसी तुम्ही आहे. माझी अशी हिम्मत नाही होणार तुम्हाला निरोप धाडायची आणि सांगायची की माझ्या आवडीचे कपडे घालून मला भेटायला या वगैरे. एक मिनिट, तुम्हाला कोणी निरोप दिला आणि काय? अहो सोनालीने सांगितलं की तुम्ही मला लाल कपडे घालून बोलवले. अहो मी तुषारला सांगितलं होतं की तुम्हाला लाल कपडा घेऊन बोलवलंय. लाल कपडे घालून नाही. म्हणजे सोनालीने मला सांगताना लाल कपडा घेऊनच्या ऐवजी लाल कपडे घालून असं सांगितलं? तुम्ही हसू नका ना, यात माझी काय चूक आहे? नाही नाही तुमची काही चूक नाहीये. मला सोनालीच्या वेंदळपणाचं कौतुक वाटतंय.
जर आज तिने तुम्हाला चुकीचा निरोप दिला नसता तर मला तुम्हाला लाल साडीत इतकं सुंदर दिसताना बघता आलं नसतं. खरंच भारी दिसतंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर मी कोणाकडे निरोप नाही देणार, थेट येऊन तुम्हाला सांगेल. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ बघत राहा.